वळूयात दुसऱ्या बातमीकडे. राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा गुरुवारी शुभारंभ होणार आहे. दिंडोरी मतदारसंघातून यात्रेचा शुभारंभ होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख मंत्री पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील. दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. जनसन्मान यात्रेचा शुभारंभ होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख मंत्री पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील. आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्यासोबत जोडलेत. किरण, राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ होणार आहे. दिंडोरी या ठिकाणाहून शुभारंभ होणार आहे. काय अधिकची माहिती? निलम, आजपासून जनसन्मान यात्राचा सुरुवात जो आहे तो नाशिकपासून होणार आहे आणि त्याच यात्रेसाठी अजित पवार आजपासून जवळपास 3-4 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आल्याचं बघायला मिळतोय. अगदी काही वेळानंतर अजित पवार हे नाशिकमध्ये दाखल होतील आणि दिंडोरी मतदारसंघात जे नरहरी झिरवाळ यांचं मतदारसंघ आहे, खरं तर या मतदारसंघापासून या ज्या आहे ती जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे आणि अशा पद्धतीची विशेष जी आहे तयारी करण्यात आलेली आहे. असे बस हे ज्या अजितदादांसाठी खास तयार केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर याच बसच्या माध्यमातून अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि त्याची सुरुवात जी आहे ती आज नाशिकपासून होतोय. या संदर्भात जे वेगवेगळे त्यात योजना आहेत त्याची माहिती अजित पवार हे राज्यातील जनतेला मतदारांना देणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या ज्या अनुषंगाने हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. या खरं तर दौऱ्यासाठी अजित पवार काही वेळेनंतर हे नाशिकमध्ये दाखल होतील आणि दिंडोरी या मतदारसंघामध्ये त्यांचा पहिला कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यानंतर ते नाशिकच्या चार मंदिरात, ऐतिहासिक मंदिर आहे या मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर देवळाली मतदारसंघ तिथे जाऊन महिलांशी ते संवाद साधणार आहेत आणि आजचा मुक्काम नाशिकमध्ये असणार आहे आणि उद्या हे निफाड आणि जे देवळ्यामध्ये खरं तर अजितदादांचे कार्यक्रम असणार आहेत. अशा पद्धतीचा हा संपूर्ण जन सन्मान जो आहे तो दौरा असणार आहे आणि त्याची तयारी हे आता संपूर्णपणे झालेली आहे. अशा पद्धतीचे खास बस जे आहे ते अजितदादांसाठी तयार करण्यात आलेला आहे आणि आजचा जो महाराष्ट्रभर संपूर्ण दौरा जे अजित पवार करणार आहेत आणि त्याची सुरुवात आज हे नाशिकपासून. किरण, आपण जर पाहिलं तर सरकारकडून अनेक योजना या आणण्यात आलेल्या आहेत, मात्र ज्यावर जास्त टीका झालेली आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, यावर जास्त टीका झालेली आहे अजित पवारांवरती. ही योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा राष्ट्रवादीचा अजित पवारांचा प्रयत्न या ठिकाणाहून आता या यात्रेदरम्यान आता करताना पाहायला मिळतोय. अगदी बरोबर आहे. खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती अनेक विरोधकांच्या पक्षाकडनं टीका करण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी टीका केलेली आहे. हा एक दुर्मीचा एक योजना आहे. कशा पद्धतीची टीका झाल्यानंतर खरं तर हीच योजना संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी या जन सन्मान या खरं तर यात्रेच्या माध्यमातून अजितदादा प्रयत्न करणार आहेत. फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण ज्या योजनाच नव्हे तर इतरही अनेक जे एकूण ज्या योजना आहेत त्या ज्या योजनांच्या माध्यमातून सरकारने काय काय काम केलेलं आहे ते पोहोचवण्याचं खरं तर अजित पवार यांचं या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून असणार आहे आणि त्याच पद्धतीने अनेक जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत ते नेते सुद्धा या संपूर्ण दौऱ्यामध्ये असणार आहेत. आज राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते उज्ज्वल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असे नेते सुद्धा या संपूर्ण जाहीर यात्रेमध्ये. किरण, आपण ही एक खास बस पाहतोय या ठिकाणी. आपण पाहतोय की ही गुलाबी कलरची ही बस आहे आणि या ठिकाणी या योजनेचं या ठिकाणी चित्र आपण पाहतोय. अजित पवारांचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे. काय त्या संदर्भात अधिकची माहिती सांगाल? संपूर्ण खरं तर याच बसच्या माध्यमातून अजित पवार हे जनसन्मान यात्रा करणार आहेत. या बसमध्ये बसून ते संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि त्यांच्यासाठी ती खास बस जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि या बसवरती सरकारने जे योजना राबवलेल्या आहे आणि त्या योजनांची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. माझी लाडकी बहीण योजना, वर्षाला 3 गॅस सिलेंडर आणि त्याच पद्धतीने तरुणांना फ्री प्रशिक्षण, मुलींना फ्री शिक्षण, शेतकऱ्यांना आणि मोफत वीज, अशा पद्धतीचे ज्या योजना सरकारकडनं राबवलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांची माहिती या बसवरती एकूणच लिहिल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि याच बसच्या माध्यमातून अजित पवार
हे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि त्या दौऱ्याची सुरुवात जी आहे ती नाशिकपासून करणार आहेत. नाशिकच्या जे आहे ते दिंडोरीमध्ये अजितदादा काही वेळानंतर पोहोचतील आणि ज्या आहे तिथे कार्यक्रम घेणार आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते भाषण करणार आहेत. त्यामुळे आजच्या पहिल्या दिवशी अजित पवार काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. किरण, याचं अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.